तरुणींमध्ये टिकटॉक ऍप हे खूपच कमी वेळात लोकप्रिय झाले. टिकटॉकमुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला. परंतु आता केंद्र सरकारच्या आदेशानुसार टिकटॉक ऍपवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुगलला प्ले स्टोअर मधून टिकटॉक ऍप काढण्यास सांगितलंय. या आदेशानंतर लोकांना टिकटॉक ऍप डाउनलोड करता येणार नाहीये. यानंतर सोशल मीडियावर टिकटॉकच्या चाहत्यांनी विविध मीमद्वारे सरकारच्या आदेशाचा विरोध केला आहे. मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा ऍप आहे त्यांना तो पहिल्यासारखाच वापरता येईल. सर्वोच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा आदेश काढला आहे. टिकटॉक ऍप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, मात्र काही जण या ऍपचा गैरवापर करून अश्लील चित्रफितींना प्रोत्साहन देतात असा आरोप करत त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या ऍपवर बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर टिकटॉकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.